नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण येता नवी गणित मधील वास्तव संख्या या प्रकरणातील संच दोन पॉईंट चार पाहणार आहोत यामधील उदाहरण पहिलं आहे गुणाकार करा त्यातलं तिसरं आहे पहिल्या कंसात तीन चिन्हात दोन वजा करणीचिन्हात कर, तीन पूर्ण आणि दुसऱ्या कंसात चार कर्णीचिन्हात तीन वजा कर्णीचिन्हात दोन कंशपूर्ण पहा दोन कंस आहे या दोन कंसाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे म्हणजेच तीन वर्गमुळात दोन वजा वर्गमुळात तीन पहिल्या कंसात आणि दुसऱ्या कंसात चार वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन आता इथे पहिल्या कंसाने दुसऱ्या कंसाला गुणायचं तर पहिल्या कंसातल्या तीन वर्गमुळात दोननी दुसऱ्या कंसाला पहिल्यांदा गुणू आपण तीन वर्गमुळात दोन गुणेले दुसरा कंस म्हणजे चार वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन वजा आता वर्गमुळात ने दुसऱ्या कंसाला गुणायचं परत वजा वर्गमुळात तीन गुणेले कंसात चार वर्ग मुळात तीन वजा वर्गमुळात दोन बरोबर तीन मुळात दोन गुणेले चार मुळात तीन वजा तीन वर्ग मुळात दोन गुणेले मुळात दोन वजा आता वर्गमुळात तीननी कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचा आहे म्हणजे वजा वर्गमुळात तीन गुणेले चार वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन गुणिले वर्गमुळात दोन बरोबर आता तीन आणि चारचा गुणाकार बारा आणि कंसात घ्यायचा आहे वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात तीन कंस पूर्ण वजा तीन आणि कंसात वर्गमुळात दोन गुणेले वर्गमुळात दोन वजा चार आणि कंसात वर्गमुळात तीन गुणेले वर्गमुळात तीन अधिक वर्गमुळात तीन गुणेले वर्गमुळात दोन बरोबर बारा पहिल्या कंसाचा गुणाकार येतो वर्गमुळात सहा म्हणजे बारा वर्गमुळात सहा वजा तीन दुसऱ्या कंसाचा गुणाकार आहे तो वर्गमुळात चार म्हणजे बारा वर्गमुळात सहा वजा तीन वर्गमुळात चार वजा चार वर्गमुळात नऊ अधिक वर्गमुळात सहा बरोबर बारा वर्गमुळात सहा अधिक शेवटचे वर्गमुळात सहा आणले समोर बारा वर्गमुळात सहा अधिक वर्गमुळात सहा वजा तीन गुणेले वर्गमुळात चारची किंमत दोन वजा चार गुणेले वर्गमुळात नऊची किंमत तीन बरोबर प आता बेरीज केली आपण बारा वर्गमुळात हो सहा अधिक वर्गमुळात हो सहा म्हणजेच तेरा वर्गमुळात हो सहा वजा तीन दुणे सहा वजा चार ते बारा बरोबर तेरा वर्गमुळात हो सहा वजा अठरा यानंतर दुसरं उदाहरण आहे पुढील संख्यांच्या छेदाचे परिमीयकरण करा उदाहरण आहे पहिलं एक छेद वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन आता पहा इथे वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोनची अनुबद्ध जोडी ऋणमध्ये येईल ते वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन ही आहे म्हणून एकछेद वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन बरोबर एक छेद वर्गमुळात सात अधिक वर्गमुळात दोन गुणेले अनुबद्ध जोडी जी आहे वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन यांनी अंशाने छेदाला गुणायचा आहे म्हणजे गुणिले वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन छेदात वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन बरोबर पहा अंशाचा गुणाकार केलेला आहे वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन छेदात वर्गमुळात सात चा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग सूत्र आहे ते लिहितो म्हणून वर्गमुळात सातचा वर्ग वजा वर्गमुळात दोनचा वर्ग बरोबर वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात सातचा वर्ग सात आणि वर्गमुळात वर्ग दोनचा वर्ग दोन म्हणजेच सात वजा दोन बरोबर वर्गमुळात सात वजा वर्गमुळात दोन छेद पाच अशा प्रकारे छेदाचं चे परिमीकरण आपण केलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा